महानगरपालिकेनं दिव्यांगांसाठी राखीव असलेला 3% निधी खर्च न करता तो इतर योजनांकडे वळवण्याचा प्रयत्न चालवल्यानं प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. सदर निधी दिव्यांगांना न मिळाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा संघटनेचे अॅडव्होकेट लक्ष्मण पोकळे यांनी दिलाय. आम्ही प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेला अपंग कल्याण निधी 3% खर्च करावा म्हणून यापूर्वी निवेदन दिले होते. त्यांना शेवटची 13 तारीख आम्ही दिलेली होती. 13 ऑगस्टपूर्वी अपंगांचा जो 3% निधी कायद्याने खर्च करणे बंधनकारक आहे तो अद्यापपर्यंत महापालिकेने केला नाही. 2012 पासून तो खर्च प्रलंबित आहे आणि यापूर्वी आम्ही अनेक या आंदोलनात अनेक प्रकारे निवेदन आहे. सगळे प्रयत्न करून आम्ही करतो पण अद्यापपर्यंत आम्हाला महापालिकेचा निधी अहमदनगर महापालिका हद्दीमधील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी तो मिळालेला आहे. म्हणून आम्ही अहमदनगर महापालिकेला आयुक्ताला 13 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्ही अपंगांचा 3% निधी तो दिला पाहिजे. जर न दिल्यास आम्ही 13 ऑगस्टनंतर केव्हाही आणि कधीही अपंग प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे आयुक्ताला काळे फासणार असा आम्ही त्यांना इशारा दिला होता. आज फक्त आमची सकारात्मक एक बैठक झाली. चव्हाण साहेब होते, नवीन आलेले आयुक्त साहेब होते, त्यांनी आज संपूर्ण प्रोसिडिंग ते कशा पद्धतीत हे बसवायचं आहे. परंतु ते 13 ऑगस्टच्या अगोदरच हे सगळं अपंगांना ते देणार आहेत. परंतु अद्यापपर्यंत आम्हाला फक्त हे त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे, अजून त्यांनी आम्हाला लिखी आश्वासन दिलेलं नाही आणि ते त्यांनी आता देतील अशी आमची खात्री आहे. जर न दिल्यास आम्ही आंदोलनावर ठाम राहू.